नमस्कार, सार्वमत संवाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत. आज आपला विषय आहे शेतीशी संबंधित न उगवलेलं बियाणं, यावर आपण चर्चा करणार आहोत. गेले काही दिवस सोयाबीनचं बियाणं व्यवस्थितपणे उतरलं नाही किंवा उगवलं नाही याच्या तक्रारी झाल्या. शेकडो शेतकरी आणि हजारो हेक्टरला याचा फटका बसलाय. याबाबत प्रशासनाकडे, कृषी विभागाकडे तक्रारी आल्यानंतर त्या संबंधित विभागाने यावर कारवाई केली जाईल, त्याची दखल घेतली जाईल अशी घोषणा केली होती. स्वतः पालकमंत्री याबाबत म्हणाले की संबंधित कंपन्यांवर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्या. पण वास्तवात असं घडलंय का याबद्दलचं स्पष्ट माहिती कोणत्याही विभागाकडून समोर येत नाही. दरवर्षी हा अनुभव शेतकऱ्याला येत असतो. दरवर्षी कंपन्या बदलतात, त्यांचे नावं बदलतात, चेहरे बदलतात, साखळी ही खंडित होत नाही. यावर्षी देखील सोयाबीनच्या तक्रारी झाल्यानंतर त्याची दखल घेतली गेली. प्रशासनाने त्याबद्दलच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. कृषी विभाग बांधावर जाऊन त्यांनी पंचनामे वगैरे केले किंवा त्याची पाहणी केली. त्या पाहणीचं पुढे काय झालं, नेमकं काय होणार, कंपन्यांवर कशी कारवाई होणार याबद्दलचं स्पष्टता अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा तशी प्रशासनाकडून शासनाकडून सांगितली गेलेली नाही. या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके पाटील. आपल्याकडे दुसऱ्या पाहुण्या आहेत श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी प्राजक्ता नवाथेजी. पुन्हा आपल्या सोबत आहेत बियाणे विक्रेते संघटनेचे राहुल हुंडेजी. आणि आपल्या सोबत आहेत प्रगतिशील शेतकरी टाकळीभान इथून आपल्या सोबत आहेत राजेंद्रजी कोकणे. आपले मुद्दे मांडतील, सलगपणे त्यांची बाजू आपण ऐकून घेऊया. आजचा संवाद कट्टा हा न उगवलेल्या बियाणे या विषयावर. या वर्षी शेतकऱ्यांच्या वर संकटांची मालिका जणू काही सुरू आहे. कोरोनामुळं जे माल तयार आहे त्याला दर नाही, मालाला उठाव नाही, भाजीपाल्याचे दर पडलेले आहेत, कांद्याचे दर पडले. त्यात आणखी नवीन संकट जे उभं आलं आहे की ते म्हणजे सोयाबीनचा उगवण क्षमता कमी असल्यामुळे सोयाबीनचा उतार बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही क्षेत्र त्यांचं मोकळं आहे. हे का झालं? मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस झाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, त्या पावसाने खरीप पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्यात सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम झाला. त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांना भोगावा लागला. महाबीज ही शेतकऱ्यांची विश्वासपात्र कंपनी आहे. महाबीजचं बियाणं शेतकऱ्यांनी भरवशाने घेतात. परंतु महाबीजच्या लक्षात यायला पाहिजे होतं, महाबीजच्या तर टेक्निशियनच्या लक्षात यायला पाहिजे होतं की या बियाणाची उगवण क्षमता कमी झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरील नॅशनल सीड कॉर्पोरेशन कडे मागणी करून महाराष्ट्राच्या बाहेरील काही बियाणं आणायला हवं होतं, पण त्यांनी ते केलं नाही आणि त्याचा तोटा आज आमचे शेतकरी सहन करत आहेत. तर मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतोय की ज्यांनी महाबीजचं बियाणं पेरलेलं आहे त्यांची उगवण क्षमता कमी झालेली आहे, त्यांना प्रति हेक्टरी शासनाने मदत करण्या शासनाकडून मदत मिळावी, भरघोस मदत मिळावी. साधारण हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत अशी मदत मिळाली तरच हा शेतकरी जगू शकेल. अन्यथा सोयाबीन उत्पादक फार मोठ्या अडचणीत जातील म्हणून माझी शासनाला विनंती आहे. मी श्री राजेंद्र नानासाहेब कोकणे, एक शेतकरी. चालू वर्षी खरीपात सोयाबीन हे बियाणं आणि सोयाबीनचं पीक या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. कमी दिवसात आणि चांगले पैसे मिळणारं पीक म्हणून सोयाबीनकडे बघितलं जातं. परंतु चालू वर्षी पाऊस सुरुवातीला 30 मेला पाऊस झाला, त्यानंतर परत 5-6 जूनला पाऊस झाला, त्यानंतर शेतकऱ्याने पेरणीला सुरुवात केली, वल चांगली झाली. शेतकऱ्यांनी जी बियाणं सोयाबीनच्या बियाण्यासाठी झुंबळ उडाली आणि झुंबळ उडाली असता शेतकऱ्यांनी बियाणं ज्या मिळेल त्या कंपनीचं बियाणं खरेदी केलं आणि आपल्या शेतात पेरलं. पेरत असताना मागील वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणावर नेमकं ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये सोयाबीन हार्वेस्टिंग 18-19 खरीपात करत असताना पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं सोयाबीनचं भिजल्या होत्या हार्वेस्टिंगच्या वेळेस. त्यामुळं
असं काही बियाणं मार्केटमध्ये पॅकिंगमध्ये विक्रीला आलं, त्यामुळं शेतकऱ्याने ते बियाणं खरेदी केलं आणि स्वतःच्या क्षेत्रामध्ये पेरलं. स्वतःच्या क्षेत्रात पेरून त्याची उगवण क्षमता जी कमीत कमी 80-90% व्हायला पाहिजे ती न होता अतिशय शेतकरी भयान परिस्थितीला सामोरं जावं लागलं. काही शेतकऱ्यांचं तर उगवणच झाली नाही, त्यांनी दुबार पेरणी केली. आणि ज्या शेतकऱ्यांनी पेरलं काही नाही तर त्याचा 30-40% असा उतार झाला. आणि तो उतार झाला असता तो शेतकऱ्यांना म्हणजे अतिशय कोरोनाचं एक संकट शेतकऱ्यांच्या मागे असताना अतिशय मार्केटमध्ये बियाणं खरेदीला खतं खरेदीला शेती करण्यासाठी अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं. आणि कंपनीच्या अशा निकृष्ट बियाणामुळं शेतकरी अतिशय अडचणीत आला. शासनाने जरी चालू वर्षी शेतकऱ्यांना 2 लाखाच्या आतील कर्जमुक्त करण्याचं धोरण शासनाने ठरवलं, परंतु शेतकरी यावर्षी खरीपाच्या पिकामुळं पूर्ण तोट्यात गेला आणि परत कर्जबाजारी शेतकरी झाला. या शेतकऱ्याला कुणाकडे बघावं आणि कुणाकडे न्याय मागावा अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली. तरी ज्या ज्या कंपनीचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलं आणि आपल्या क्षेत्रामध्ये ते बियाणं उतरलं नाही, अशा शेतकऱ्यांनी शासनाकडे किंवा संबंधित बियाणे कंपनीकडे आपली तक्रार नोंदवून संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवून आपली नुकसान भरपाई त्या कंपनीकडे शेतकऱ्यांनी मागितली पाहिजे. आणि त्या कंपनीनं शेतकऱ्याचं बियाणंच न देऊन त्या शेतकऱ्याचं एकूण झालेला खर्च आणि त्याचं उत्पादन याचा हिशेब लावून साधारण सरासरी शेतकरी हा 10 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज काढतो आणि आजच्या मार्केटचा भाव बघितला 3,500 ते 4,500 मार्केटचे रेट चालू आहे. या रेटच्या प्रमाणात शेतकऱ्यांना कंपनीनं भरपाई दिली पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो. मी राहुल पांढरगुंडे, संचालक महाराष्ट्र राज्य सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर असोसिएशन, अध्यक्ष श्रीरामपूर तालुका सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर असोसिएशन. सध्या सोयाबीन बियाण्याच्या खूप न उतरण्याच्या खूप तक्रारी येत आहेत. त्यामध्ये प्रमुख 2-3 कारणं निदर्शनास आली. एक तर सुरुवातीला ह्यावेळेस लवकर पाऊस झाला आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये, आणि पाऊस हा त्यावेळेस 100 मिलीमीटरच्या आत असताना पेरणी घेतली गेली, त्यामुळे जमिनीतली उष्णता, त्यामुळे बियाणं कुजलं गेलं. दुसरा विषय असा होता की जमिनीची भुसभुशीतपणा यामुळं बियाणं खूप खोल गेलं. त्यानंतर काहींच्या पेरणीनंतर खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, ह्यावर्षी कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे रान कडक आल्यामुळे सुद्धा बियाण्याचे उतार हा कमी झाला. बियाण्याचा उतार हा फक्त कंपन्यांच्याच बियाण्याचा उतार झाला नाही असं नाही आहे. काही शेतकऱ्यांचा बियाणाचा तुटवडा असल्यामुळं काही शेतकऱ्यांना पण आम्ही उगवण क्षमता चेक करून बियाणं विक्रीसाठी उपलब्ध करायला सांगितलं. तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा काही ठिकाणी बियाणं उतरलं, काही ठिकाणी उतरलं नाही. बऱ्याच कंपन्यांचं बियाणं असे की एक लॉट नंबर एका ठिकाणी उतरला, दुसऱ्या ठिकाणी उतरला नाही. म्हणजे सगळाच दोष बियाण्याला न देता जमिनीचा पण काही प्रमाणात त्यामध्ये पाऊस, जमीन, त्याच्यानंतर बियाणं खोल गेलंय हाही विचार केला गेला पाहिजे. आणि बऱ्याचशा खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांनी बियाणेसुद्धा बदलून दिलेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी कृषी विभागाने केलेलीच आहे. कृषी विभाग आणि दुकानदारांनी वारंवार शेतकऱ्यांना सांगून देखील 100 मिलीमीटर पावसाच्या आत काही पेरणे झाले गेलेले आहेत. नमस्कार. आपण बघतोय की आता खरीप हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे येत आहे. या तक्रारींची पाहणी करण्यासाठी एक तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे, ज्याच्या अध्यक्ष आधी उपविभागीय कृषी अधिकारी होते, त्यानंतर सध्या या समितीचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकारी काम बघत आहे, व इतर सदस्यांमध्ये महावीजचे प्रतिनिधी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील एक शास्त्रज्ञ व पंचायत समितीचे कृषी अधिकारीही सदस्य म्हणून काम बघत आहे. तर या तक्रारींसंदर्भात पाहणी करता असे निदर्शनात आले की याचे प्रामुख्याने 3 कारणे असू शकतात, ज्यामध्ये मागच्या वर्षी जेव्हा सोयाबीन काढणीला आले त्यावेळेस परतीचा पाऊस सुरू झाला व त्या पावसामध्ये सोयाबीनचे बियाणे बऱ्याच प्रमाणावर भिजले, त्यामुळे बियाण्याची क्षमता कमी झालेली असू शकते. त्यानंतर यावेळेस शेतकऱ्यांनी जेव्हा पेरणी केली, आपण बघतो की जून आणि जुलै महिन्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात यावेळेस पाऊस झाला. पेरणी केल्यानंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने त्याच्या बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झालेला आहे. व तसेच आपण बघतोय की महावीजसारख्या खात्रीशीर कंपन्यांचे बियाणेसुद्धा यावेळेस बऱ्याच चांगल्या प्रमाणात उगवलेले नाही आहे.
तर आपल्याला माहिती आहे सोयाबीनच्या बियाण्याचा जो थर असतो किंवा टर्फल असतो ते अतिशय पातळ असतं व त्याला वाहतुकीमध्ये इजा मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, तर हे त्यामागचं एक कारण असू शकतं. आत्तापर्यंत कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे जवळपास 150 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त तक्रारींची पाहणी झाली आहे व त्याबद्दलचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्याकडे व शेतकऱ्यांकडे सुपूर्त करण्यात येत आहेत. तसेच उर्वरित तक्रारींचेही लवकर पाहणी करण्यासाठी कारवाई सध्या सुरू आहे व त्या संदर्भात रिपोर्ट संबंधितांना लवकरच दिले जातील.